शिवचिंतन भाग क्रमांक दोन हजार चारशे तीस सय्यद्रीच्या कुशीमध्ये गडकिल्ल्यांचा अभ्यास करताना काही संज्ञा आणि शब्द येतात उदाहरणार्थ घेरा बालिकिल्ला माची महादरवाजा चोर दरवाजा खंदक तट बुरुज जंग्या वगैरे पहिलं म्हणजे घेरा गडाच्या पायथ्याचा जो भाग किंवा प्रदेश असतो त्याला घेरा मानतात काही शिवकालीन कागदपत्रामध्ये उल्लेख सापडतो की गड तोलेदार आहे तेथे त्या ते 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 गडाचा घेरा थोर बाबतीत किल्ले रायगडाचा उल्लेख करता येईल रायगडाच्या घेऱ्यात एकूण एकोणीस गावे होती अशी नोंद सापडते दुसरं म्हणजे बालेकिल्ला बालेकिल्ल्याला फारसी भाषेमध्ये बालाई कला असं म्हटलं जातं डोंगरी किल्ल्यात सर्वात उंच भागी असणाऱ्या टेकडीवर संरक्षणासाठी बालेकिल्ला बांधला जाई या संदर्भात किल्ले राजगडावरील बालेकिल्ला पाहण्यासारखा आहे याशिवाय पुरंदर राजमाती येथे बालेकिल्ल्याच्या जागा होत्या बालेकिल्ल्यावरती राजा किंवा गडकरी राहत असत तिसरं म्हणजे माची डोंगरी किल्ल्यावरही बालेकिल्ल्याच्या खालील बाजूस दूर गेलेल्या सोंडेवर तटबंदी करून बांधकाम केले जात असत तिला माची म्हणत असत राजगडावरती सुवेळा संजीवनी आणि पद्मावती या तीन माच्या अत्यंत सुरेख आहेत तेथील बांधकाम तटबंदी मजबूत आहे आणि चौथं म्हणजे महादरवाजा गडाच्या मुख्य प्रवेशद्वाराला महादरवाजे असे म्हणतात महादरवाजाची रचना ही गोमुखी प्रवेशद्वार रचना असते अगदी जवळ जाईपर्यंत दरवाजा दिसत नसे रायगडावरील महादरवाजा पाहण्यासारखा आहे राजगडावरील पारिले दरवाजा नळदुर्ग औसा शिवनेरी स्वाल्लेर अजिंक्यतारा येथील दरवाजे आपण जरूर पाहावेत आणि पाचवं म्हणजे चोर दरवाजा शत्रूचा वेळा गाडाला पडल्यानंतर या चोर दरवाजाचा उपयोग केला जात असे पन्हाळगड पुरंदर रायगड राजगड येथे चोर दरवाजा पाहायला मिळतो आणि सहावा म्हणजे खंदक बुर्जाजवळ व किल्ल्याच्या सभोवती खोल व रुंद खंदक खणलेला असते याबाबतीत देवगिरी गोलकोट याशिवाय अनेक भुईकोट किल्ल्यांना आणि किल्ल्याशेजारी खंदक खोदले जात असत त्यामुळे शत्रूला सहजासहजी गडाच्या तटापर्यंत पोचता येत नसे आणि सातवं म्हणजे बुरुज किंवा जंग्या शिवरायांनी चिलकदी बुरुज बांधलेले होते राजगडाच्या संजीवनी माचीवर पाहता येते त्याच्या तटबंदीला मार्गिरीच्या जागा असत त्याला जंग्या म्हणत असत त्यामधून बंदूक तोफगोळे बाण याचा वर्षाव शत्रूवर केला जात असे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी